आज आपण अगदी झटपट मार्केट सारखा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहूयात। पीठ मळण्याचं टेन्शन नाही किंवा घरी पिझ्झा बेस बनवला तरी तो परफेक्टच जमेल याचंही टेन्शन नाही। अवघ्या 15 मिनिटात पिझ्झा बनून तयार होतो। बिना ओव्हनचा तव्यामध्ये कसा बनवायचा ते पाहूयात। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी प्रज्ञा सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनल प्रिचन मध्ये। प्रथम पिझ्झ्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। पिझ्झ्यासाठी लागणाऱ्या भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे मी शिमला मिरचीचे बारीक चौकोनी काप करून घेतले आहेत। कांदा, टोमॅटो केचप, चिली फ्लेक्स, मियोनीज, चीज, बारीक चिरलेला टोमॅटो, पनीरचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। याच्यात अजून भाज्या वाढवल्या तरी चालतील। आता पिझ्झा बेस घेऊयात। हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो। पॅनमध्ये ठेवून याच्यावरती 2 चमचे टोमॅटो केचप घेऊन पसरवूयात। केचप स्प्रेड करून झाल्यावरती याच्यावरती 2 चमचे मियोनीज पसरवूया आणि सगळीकडे स्प्रेड करूयात। नंतर याच्यावर चॉप केलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची स्प्रेड करूयात। नंतर पनीरचे तुकडे घालूयात। पनीरचे तुकडे याहून बारीक केले तरी चालेल। वरून थोडीशी चिली फ्लेक्स घालूयात। आणि खूप सारे चीज किसून घालूयात। याच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स स्प्रेड करूयात। खूप छान दिसत आहे। आता फायनली मेल्ट करण्यासाठी ठेवूयात। गॅस चालू करून पॅन स्लो फ्लेम वरती ठेवून वरून झाकण लावून फक्त 2 मिनिटेच वापलवून घेणार आहे। भाज्या वापरल्या जातील आणि चीज वितळले जाईल इतपतच तव्यामध्ये पिझ्झा ठेवा, नाहीतर खालून करपला जाईल। हे पहा, खूप छान बनून तयार आहे। चीज ही छान वितळले आहे। आता हे खाण्यासाठी तयार आहे। पिझ्झा ऑर्डर करा, तो घरी येईपर्यंत खूप वेळ लागतो। घरच्या घरी आवडीच्या भाज्या घालून आपल्याला हवे तेवढे भरपूर चीज मियोनीज घालून मनपसंत असा पिझ्झा बनवून खाऊ शकतो अगदी कमी वेळेत आणि झटपट। तुम्हाला पिझ्झा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।